श्रीगोंद्यामध्ये कुंडलिकराव जगताप कारखान्याची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी पाचपुत्यांवरती घणाघाती टीका केली आहे. श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुकडी पाणी नियोजनामध्ये बबनराव पाचपुते यांनी हस्तक्षेप केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवरती पाणी मिळालं नाहीये. आता म्हणतात कुकडीचा सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. डिंबे माणिकडोह बोगदा मी मार्गी लावला, मग आमदार असताना झोपा काढल्या का? तुम्ही आता कोणत्याही पक्षाचं चिन्ह घ्या, घरी बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा टोला आमदार राहुल जगताप यांनी मारलाय. कुंडलिकराव जगताप कारखान्याची सोमवारी 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप हे होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब भोस, दिनकर पंढरकर, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब सरोदे, बाळासाहेब शेलार, बंडू कातोरे, गणेश बेरड, दिलीप गायकवाड, शंकर धारकर आदींची भाषणं झाली आहेत. तर यावेळी दत्तात्रय पानसरे, मोहन पोटे, हरदास शिर्के, बाळासाहेब उगले, सुरेश लोखंडे, सुभाष डांगे, अनिल वीर, एकनाथ वारगुजे, डी एल सरोदे, प्रशांत गोरे, संजय आनंदकर आदी मान्यवर या ठिकाणी हजर होते. अहवाल वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक डी एन मरकड यांनी केले, तर आभार बाळासाहेब उगले यांनी मानले आहेत. सूत्रसंचालन नारायण शिंदे यांनी केलंय. कारखान्याने जेवढं ऊसाचं गाळप केलं, जेवढी साखर तयार केली, त्याचा संपूर्ण हिशोब हा शासनाकडे असतो, त्यांना इथे येऊ द्या. अजून त्यांच्या बरोबर त्यांनाच मानणारी किमान 1000 लोक इथं बरोबर, आणि एक एक साखरेचं पोतं आपण त्या ठिकाणी मोजू. इथं जर त्यांना तपवत आढळले तर त्या क्षणापासून आदरणीय सयाजीराव म्हणतात ना, तुम्ही त्यांचा कार्यकर्ता होईल. आणि मी जर बोललो त्यांनी त्या ठिकाणी माझं काम करावं, हे माझं जाहीर आव्हान त्यांना ह्या निमित्तानं. बोगद्याचा विषय खरं तर त्याची प्रत्येक वेळी बोलत असताना सांगतात, मी बोगदा करा. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की बोगद्याची जी मीटिंग झाली, या मीटिंग मध्ये तुमचं साधं त्या रजिस्टरवर नाव झाले असेल तरी मी तुमचा आजपासून प्रचार करायला त्या ठिकाणी तयार आहे. फक्त गप्पा मारायच्या आणि गप्पा मारून दिवस काढायचे. 35 वर्ष आमदार मंत्री वर ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यावेळी सुप्रमा करून घ्यायला पाहिजे होती, कॅनरचं काम नीटनेटक करून घ्यायला पाहिजे होतं, त्यावेळेस बोगद्याचं काम करून घ्यायला पाहिजे होतं, पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी इकडे आणायला पाहिजे होतं, जे 2-3 TMC पाणी कमी पडतं, हे पाणी जर वाढलं असतं तर कशाला विसापूरला त्रास झाला असता, कशाला या ठिकाणी घोडला त्रास झाला असता, कशाला त्या ठिकाणी सिंहाला त्रास झाला असता. कुकडीच्या बाबतीत प्रत्येक ठिकाणी जे थोडं पाणी आपल्याला कमी पडतं, हे जर 35 वर्षात त्यांनी मागच काम केलं असतं तर कशाला बाहेर म्हणून आणायची वेळ आली. या गोष्टी सगळ्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. 35 वर्ष आपण काय केलं याचा इतिहास खऱ्या अर्थानं वाचला पाहिजे. साहेब आता तुम्ही बोलले आम्ही बोललोच नाही, मी बोलले तुम्ही कशाला राग मानून घेत, मी तुम्ही बोलत असताना तुमचा आभार मानलं ना मी. पण 35 वर्ष आपल्या कामातून आपली जर वेगळी ओळख आपण निर्माण केली असती तर आज ही वेळ या ठिकाणी त्यांच्यावर आली नसती. म्हणून आज या सभेच्या निमित्तानं मी त्यांना एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. इथं उपस्थित असणारे बरेचसे आमचे सर्व सहकारी, या ठिकाणी पत्रकार असतील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर असतील, ते दत्तभाऊ नेहमी या ठिकाणी एक गोष्ट सांगते, ते म्हणजे फळ्यावरती एक रेस म्हटली तर ती रेस न पुसता बारीक कशी करायची म्हटली. त्यांचे भाषण तुम्ही ऐकले असतील दत्तभाऊ, तुम्ही मोकळा हसाव. आणि म्हणून ते नेहमी भाषण करत असताना सांगते की आम्हाला फळ्यावर जर एक रेस वाढली तर ती न पुसता छोटी कशी करायची म्हणते. आणि तेच सांगते की त्या रेषे शेजारी एक मोठी रेस मारा, त्यावेळेस ती रेस छोटी त्या ठिकाणी दिसेल. म्हणून या सभेच्या निमित्तानं, या कर्मभूमीत मी त्यांना ह्या निमित्तानं सांगतो, आमचे पत्रकार बंधू सांगित आहे, या ठिकाणी मीडियावाले सुद्धा उपस्थित आहेत, तुम्ही काळजी करू नका, मी आचारसंहितेचा भंग होईल असलं वाचलंच नाही त्यामुळे. या ठिकाणी आपण सर्वांना उपस्थित आहात. त्यांनी कुठेही सांगावं, मोहम्मद महाराजांच्या पवित्र पावन भूमीत त्यांनी सांगावं, नाही तर इतर आदरणीय काकांच्या साक्षीने रेणुका देवी मातेच्या पावन भूमीत त्यांनी सांगावं. काकांची साक्ष मुद्दा म्हणून घेतो, तुम्ही काळजी करू नका. अरे म्हणून त्यांनी सांगावं, त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. त्यांनी 35 वर्षात केलेला तालुक्याचा विकास त्याचा रेस त्यांनी मारावी, आणि 5 वर्षात तालुक्यासाठी मी केलेला विकास त्याची रेस मी मारतो. ज्याची रेस मोठी असेल त्यांनी पुढे उमेदवारीचा अर्ज भरायचा, आणि दुसऱ्यांची कमी आहे एकमेकांचं काम करायचं. ही जर त्यांची तयारी असेल ते जाहीर आव्हान पाहू शकतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.